नमस्कार, धनुज आर्ट अँड फूडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आज आपण करणार आहोत गव्हाच्या पिठाचा इन्स्टंट मालपुआ, त्यालाच मलाई पुरी किंवा मालपोहा पण म्हणतात। खूप कमी वेळात आणि घरातल्या मोजक्या साहित्यात होणारा हा पदार्थ आहे, पण जेव्हा तुम्ही कराल आणि खाल तेव्हा विश्वास बसणार नाही की आपण हा गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे, इतका तो चविष्ट आणि जाळीदार बनतो। खूप साधी सोपी आणि कमी वेळात होणारी रेसिपी आहे, रेसिपीला सुरुवात करूया। मालपुआ करण्यासाठी मी 1/4 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं। मेजरिंग कप नसेल तर घरातली कुठलीही वाटी घेऊन त्यांनी मोजून घेऊ शकता। आता यात आपण 1/4 कप बारीक रवा घालायचा आहे। माझ्याकडे जाड रवा होता, तो मी मिक्सरमध्ये फिरवून अशा प्रकारे बारीक पूड करून घेतलेली आहे। रवा घातल्यामुळं छान टेक्स्चर येतं आणि मालपुआ खूप क्रिस्पी होतो। आता ह्यात 1/2 चमचा बडीशेपची पूड घालायची आहे आणि त्याचबरोबर 1/2 चमचा वेलची पूड घालूयात, त्यामुळं फ्लेवर आणि टेस्ट दोन्हीसुद्धा खूप छान येतात। आता आपण ह्यात दूध घालायचं आहे। दूध हलकं कोमट असायला हवं। विरजण लावताना ज्या पद्धतीचं दूध असतं तितपत कोमट दूध घ्यायचं, जास्त गरम किंवा गार नको। आता 1 कप दुधामधलं थोडं थोडं दूध घालून आपण मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिश्रणात अजिबात गाठी व्हायला नकोत म्हणून आपण थोडं थोडं दूध घालूनच हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। साधारणपणे 1/2 कप दूध घातल्यानंतर अशा प्रकारचं मिश्रण तयार झालेलं आहे। अजून थोडंसं दूध घालूयात आणि ज्या प्रकारे डोशाचं बॅटर असतं तेवढी ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। आता हे अगदी स्मूथ बॅटर तयार झालेलं आहे। आता 2 कप दुधामधलं साधारण एवढं दूध शिल्लक राहिलेलं आहे, म्हणजे 1 कप गव्हाच्या पिठासाठी आपल्याला 1/2 कप गरम दूध लागलेलं आहे। आता आपला मालपुआ अजूनच टेस्टी आणि क्रीमी व्हावा म्हणून आपण ह्याच्यात घरची ताजी साय 2 ते 3 चमचे फेटून घालायची आहे। साय घालणं हे पूर्ण ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल किंवा तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही तर स्किप केली तरीही चालेल। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करूया आणि 10 ते 15 मिनिट झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊयात। आपण ह्यात रवा घातलेला आहे त्यामुळे थोड्या वेळाने जर मिश्रण थोडंसं घट्ट झालं तर आपण उरलेलं दूध वापरून बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ शकतो। आता आपण साखरेचा पाक करून घेऊयात। 1 कप पिठासाठी 1 कप साखरेचा पाक पुरेसा होतो। आता आपण ह्याच्यात जितकी साखर घेतली तितकंच, म्हणजे 1 कप पाणी घालायचं आहे आणि साखर ढवळून व्यवस्थित विरघळून घ्यायची आहे। साखर ढवळून घेणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर ती तळाशी लागली तर कॅरमेलाइज होते आणि त्यामुळं पाकाचा रंग आणि त्याची चव खूप बिघडते। तर साखरेऐवजी आपण गुळसुद्धा वापरू शकतो। आता 5 मिनिटांनीच साखर व्यवस्थित विरघळलेली आहे, तर आपल्याला ह्याचा 1 तारी किंवा 2 तारी असा पाक नाही करायचा। गुलाबजामच्या पाकाप्रमाणे थोडासा चिकट झाला की आपण लगेच गॅस बंद करूयात। तर पाक व्यवस्थित तयार झालेला आहे। ह्याच्या पुढे जर पाक गेला तर तो मालपुआमध्ये व्यवस्थित ॲब्झॉर्ब नाही होणार, त्यामुळे आपण आता लगेच गॅस बंद करूया आणि पुढची कृती करूयात। आता 10 मिनिटांनी आपलं बॅटरसुद्धा खूप मस्त झालेलं आहे। ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे, आपल्याला एक्स्ट्रा दूध घालण्याची अजिबात गरज नाही। आता आपण लगेच मालपुआ करायला घेऊयात। तळण्यासाठी एखाद्या पसरट पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे। तुम्ही तेलाची लेअर बघू शकता, मी खूप कमी तेल घेतलेलं आहे। तेल जर जास्त घेतलेलं असेल तर मालपुआ खूप जाड होतो आणि आतमध्ये तो चवीला पिठूळ असा लागतो। तर आता आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे की नाही ते चेक करूयात। आता तेल आपलं मालपुआ तळण्यासाठी अगदी योग्य प्रमाणात गरम झालेलं आहे, आपण लगेच मालपुआ घालायचा आहे। तर मालपुआ घालताना पळीभर बॅटर घ्यायचं आणि ते अशा प्रकारे थोड्याशा उंचीवरून तेलात सोडायचं, म्हणजे ते व्यवस्थित गोल आकारात पसरतंसुद्धा आणि त्याच्यावर खूप छान जाळीसुद्धा येते। आता हे मिश्रण वेगळं पसरवण्याची गरज पडत नाही, तेलात ते आपोआपच पसरतं। तर हे खालच्या बाजूने थोडंसं भाजलं की ह्याच्या कडा आपोआप वेगळ्या होतात। आता आपण हे उलटून घेऊयात। वाव, खूप मस्त सोनेरी रंग आलेला आहे। आता खालच्या बाजूंनी सुद्धा हे छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे। जास्त उलटपलट करायचं नाहीतर मालपुआ खूप ऑइली होतो। आता खालच्या बाजूंनी सुद्धा खूप छान सोनेरी रंग आलेला आहे। आता तेलातून काढताना एक्स्ट्राचं तेल अशा प्रकारे दाबून काढून घ्यायचं आहे आणि हा गरम गरम मालपुआ आपण थोड्याशा गरम पाकात घालायचा आहे, म्हणजे ह्याच्यात पाक व्यवस्थित मुरला जातो।
आता एका वेळेस आपल्याला जमतील तेवढे मालपुए आपण तेलामध्ये घालून छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचे. तर ह्याच्यावर पडलेली जाळी तुम्ही बघू शकता, खूप जाळीदार, एकदम क्रिस्पी आणि खूप चविष्ट असे मालपुए बनतात. अशाच पद्धतीनं मी सगळे मालपुए तळून पाकामध्ये बुडू घेतलेत. समोर दिसत आहेत ते पाकातलेच आहेत, फक्त मी प्रेझेंटेशनसाठी म्हणून थोडासा पाक घातलेला दाखवला आहे. आता वर बारीक केलेले बदाम आणि पिस्त्याचे काप घालून गार्निश करूया आणि मालपुआ सर्व्ह करूयात. खूप टेस्टी, अगदी मार्केटसारखेच आणि खूप क्रीमी असे मालपुए तयार होतात. ही रेसिपी आवडली असेल तर हे झटपट होणारे मालपुए घरच्या घरी नक्की ट्राय करा. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप